अद्या घ घ्या घे जेव्हा तुम्ही तुमचं तर सकाळचं संध्याकाळी संध्याकाळी सकाळी खाणं सुरू आहे तुम्ही कुठे हिसा बोळून द्या तिकडे संध्याकाळी उपाशी मारलं बसलेले <laughs> का ढमकणी म्हटल्याबरोबर काय कर आता आपल्याला काय जमत नाही हो आता काय आता भात द्यायला पाणी द्यायला टाकून आपला शिजला खाल्ला नाही का तेल फेर मीठ घेतलं की जाय तिकडे आला दिवसात आले ते बसून काही गेलो ते आता आकाडीला गेली बरं मग दोन ते दिवस आता म्हणून काही फोन नाही लावला मी हाय आला अरे फोन हाय ना उद्या घेत नाही का उद्या तिचाच फोन आहे च

ते माऊ वाजता दहा वाजता बुडी आली ताप होत पहिलेच पहिल्या तिच्या माझ्या सुरू होत्या ते बरोबर तुम्ही काय झालं फोन होता बुडीचा फोन होता बुडी नऊ वाजता येत सकाळी घरावर कुठे झाली काय झालं ये मग काय तुला समजते का संसारी माझ्याचे काय प्रॉब्लेम असते मग काय दहा जाऊन बसली हे इतका जाऊन बसली म्हणा माहिती तेच पाहिजे मग काही नाही कारण फाल फालतू कसं ताडाय सुरू होईल ना मग आता मी सांगत बुडीले आली म्हणलं आता ते जर उद्या बुडी नऊ वाजता दहा वाजता आली तर कसं काय करावं

मग तुला माहिती आहे का हे कसं असते दोन्ही कोण जाते म्हणून आता जास्त लागते मला उद्या सकाळी बिलकुल आठ वाजता इथं हजार करा लागते मग तुला काय माहिती आहे का मग काय करा असते नाही सकाळीच जा सकाळी काही वेळ जाता आता सकाळी गेला तर मग कसं चहा पाणी रास्ता आहे ते मग सत्रा लवकर ठेवून याची करा लागते असं त्यापास आता गेला रातच सकाळी लवकर घेऊन येते मग आठ वाजे लोक रातभर राहिल्यासारखे वाटते मग आणि मी आता ते गाडी आहे आपल्या ताब्यात निघतो तुम्ही काय असते पहा तुमच्या हिशेबन तुम्हाला समजते आपण काय सांगा बरोबर ठीक आहे मग या मग करा जेवण करा मग जागतिक दहा अकरा वाजता राहिला नाही काय का मला घरी है का घरी एवढा रस्त्या येऊन राहिला काय होय रे कोण होसरे वाहतो जागेसाठी हा 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 मी ना मी कोण म्हणलं नाव नाही का रे नाही का कोणाला आता सगळं कोणाला सगळं राहिलं असत खाती करते जवायची नाही का अरे तू रे मी बोलला जवाय मला जवळ बापू आहेत का तुम्ही कसे का आले एवढं रात्ची रच्ची काही सांगायचं काही फोन काही केलाय नाही तुम्ही आता तरी काय फुरकर लागते आता ससरे बघा घर म्हणजे आपलं घर म्हणलं चला काय आता दोन चार दिवस झाले म्हणलं चला आता घ्यायला जा आता म्हणलं उद्या, उद्या सकाळीच येऊन तो आम्ही अरे ससरे असा आहे गोयापतीचं उभा राहायला ठट्ट उभा राहते जाते रिकड नाही नाही एवढं शब्द आपला बस उद्या सकाळी जाणार आपल्याला आमच्या पोरीच्या शब्दाचे पुढे जात नाही तुम्हाला रविवार शिव काही नाही पावचार केला कीच मग जा पाहुते पुढे काय चला काय इथं इटच सर सगळं

तुम्हाला मासे म्हणलं बोलत बोलायला स्वतःकडे पाहिले पुढे बसा म्हणलं तुम्ही आधीच बसलेले तुम्ही इथे आला आता तुम्ही इथं होत्या का मस्क गेली म्हणलं इथं होती ना मी इथं माझी सुट्टी होती गेली मी म्हणून राहिली सांगून राहिली तुमची काही करू नका सरळ बोला आता आम्ही अगोदर जागा दादा मग आमची झाली ना तुम्ही तिकडे गेला आम्ही काय करा

பின்னர் <small> आलो, आलो आलो तिथे कुठे आल, आता आली आता कुठे इकडे अरे बाबा बोललो दे, तो काय बाबा पाणी नाही काही नाही पिळा नाही कोणत्या काही पाय धुराय इकडे आम्ही काय मा बुटीचे गाडी बोलतच काम राहते तिकडे आहे का डब डबडपण पाणी काय करा पुढे काही चुकलं नाही बरं पण आता बाबा नाही चुकलं ना ते आता तिकडे जाऊन बसलं होती नेमकी दहा मिनटं झाली आली आता मी काही भरलं नाही खरंच होत तुम्ही समोर नाही ते काय लाईन नाही र लाईन पाहिजे सगळं लाईन आली बस करतो आली आता बस आता मारतो

कडक सांग बरं सांग कडक सांग असं लुजू बुजू नको राज काही बी जाय सांग पाणी आणून पटकन सांग कडक कडक सांगत असतो हा आपण असतो भेद आता सांग आलो चालो अरे तुला काही समजत नाही का म्हणलं हा भाई आई आली इतक्या दुरू मला तुला ते पाणी घेणे पाय झाले समजते काय त्याचं जाय लागत पाणी घ्या हा सांगायच का पडते मी मस्त बाई हो मोठी लाडवली होती हो पाणी नाही आता कसं दिलं मस्त आता कधी फाटी लोक बस 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 खाली करा मला आवाज खाली करा तुमची माय आली तर का म्हणजे झाला तुमची ठसन सुरू बोलून राहिले

ना बैठकी काय झालं पाणीच नव्हतं जास्त तर मग ते घागर होती ते पटकन घाई गडबडीत तू गेला गेली कोमट करा म्हटलं तर ते लय वेळ झाला मोठं कोमट करून आणणार गेली हो ना अ म्हटलं कोमट नाही आणलं चालते फक्त जसं आहे तसं एवढं या घागरीतलं पाणी दिसणार तुम्ही ह्या मा पाहिले काय काय आधीच तर मला चालत नाही थंड पाणी जाऊ दे झालं झालं ते कसं घाई गडबडीत झालं आई हो राऊ दे आणबडते कोमट करून आण जाऊ आणते कोमट करून आणते मी आलीस काय आई तू कसं उलच्या गोष्टीचं जास्त करत बसतो आई काय डॉक्टर घाई गडबडीत

माझं भाई ते गेले चालेल मी कसं येईल पाणी घेऊन ये तुम्ही येऊ हे ते पाणी चालत नाही बोर फिल्टर मध्ये भरलं नाही तुम्ही थोडस चालू लक्ष हो मी पाहिजे पाण्याचं जाय तू पाणी घेऊन येऊन जा सासूबाई ना मग चालला होता आता काय काफी घेते का दूध घेऊन घेतला नाही का मग कापीच्या वडील तरी आणला होता लवकर तुम्ही चहा घेता ना मग आता कसे लोक झाले बाबा आता घरी आले पाहून ते म्हणजे चहा पिता आता पुढचा काय हो म्हणून का